नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता। तर मित्रांनो, महाराष्ट्रामधले कोणकोणते जिल्हे आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पावसाची अपडेट आहे, पुन्हा एकदा पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे। तर चला मित्रांनो, राज्यातील आपल्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया। राज्यात अशांत ढगाळ वातावरण आहे। मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागात तयार झालेल्या चक्रकार वाऱ्याच्या स्थितीमुळे राज्यातील अनेक भागात बुधवारपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे। आजही गुरुवारी काही स्थिती अशी कायम राहणार आहे। अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। गेल्या काही दिवसापासून वातावरण वेगाने बदल होत आहे। मागील 10 ते 15 दिवसात आकाश निरभ्र झाल्याने उन्हाचा चटका वाढू लागला आहे। त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 400 पार गेला आहे। 2 दिवसापासून अनेक भागात काही प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होऊन उकाड्यात वाढ झाली आहे। त्यामुळे थंडी कमी होऊन काही भागात उन्हाचा पारा वाढू लागला आहे। बुधवारी तारीख 10 सकाळी 8 वाजेपर्यंत निफाड येथे गहू संशोधन केंद्राच्या आवारात 13 सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे। सध्या सकाळपासून ऊन वाढत असल्याने अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा हा सरासरीच्या तुलनेत 3 ते 4 सेल्सिअसने वाढला आहे। विदर्भात उकाड्यात वाढ होत असल्याने कमाल तापमानाचा पारा 40 पार गेला आहे। तर वर्धा येथे कमाल तापमानाची 39 सेल्सिअसची नोंद झाली आहे। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात कमाल तापमानाचा पारा वाढू लागला आहे। विदर्भात येथे होणार हलका पाऊस अशी शक्यता आहे। विदर्भामध्ये गुरुवारमध्ये अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या भागात गुरुवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर शुक्रवारी म्हणजे उद्या अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे असा देखील अंदाज हवामान खात्याने दिला आहे। तर मित्रांनो बघा, विदर्भात देखील हलका पाऊस आहे। गुरुवारी अकोला, अमरावती आणि चंद्रपूर आणि नागपूर, यवतमाळ या भागात देखील हवामान खात्याचा अंदाज आहे, येथे पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। तर शुक्रवारी अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या भागात देखील हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे। हलक्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्राने वर्तवला आहे। अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।